सर्वांना माझा आवाज ऐकायला येतो? हो सर, येतो आवाज. ठीक आहे. एक मिनिट. कार्यात्मक व्याकरण हा घटक इयत्ता 8वी शिष्यवृत्तीमध्ये याच्यावरती 11 प्रश्न विचारले जातात. तर या 11 प्रश्नासाठी एकूण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा आपल्या पाठ्यक्रमामध्ये 13 उपघटक आहेत. कार्यात्मक व्याकरण या मुख्य घटकामधील 13 उपघटक आहेत. याचा अर्थ असा आहे, या 13 उपघटकावरती 11 प्रश्न विचारले जाणार. म्हणजे प्रत्येक वर्षी यामधले 2 घटक असे असतात की त्यावरती प्रश्न विचारले जाणार नाहीये. त्यामध्ये शब्दाच्या जाती हा जो आजच्या मार्गदर्शनाचा मुख्य उपघटक आहे, याच्यावरती एकच प्रश्न विचारला जातो. म्हणजे हा घटक फक्त 2 मार्कासाठी आपल्याला परीक्षेसाठी येणार आहे. तर शब्दाच्या जाती विकारी आणि अविकारी, साधारणपणे इयत्ता 4थी पासून या शब्दाच्या जाती या घटकाचा आपण अभ्यास करत आलो आहोत. यामध्ये सर्व शब्दाच्या जातीमध्ये जे मुख्य 2 गट पडतात, एक विकारी आणि दुसरा अविकारी. विकारी या शब्दाचा अर्थच असा आहे, विकारी या शब्दाचा मूळ अर्थ असा आहे की बदल होणारा. आणि अविकारी या शब्दाचा अर्थ, मुख्य अर्थ असा आहे आपल्या मराठीमध्ये, बदल न होणारा. यातले जे शब्दाच्या प्रमुख 8 जाती आहेत त्याचे 2 गट पडतात, विकारीचे 4 आणि अविकारीचे 4. विकारीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद येतं. आणि अविकारीमध्ये क्रियाविशेषण, त्यानंतर शब्दयोगी, उभयानवी आणि केवल प्रयोगी, यांना अविकारी असं म्हटलं जातं. पहिल्यांदा विकारी आणि अविकारी मधला फरक समजून घ्या. ह्या शब्दाच्या जातीचा वाक्यात उपयोग करत असताना त्याच रूप बदलतं, त्या शब्दामध्ये बदल होतो, म्हणून त्यांना विकारी असं म्हटलेले. आणि क्रियाविशेषण, उभयानव्यय, शब्दयोगी आणि केवल प्रयोगी यांचा वाक्यात उपयोग करत असताना त्या शब्दांच्या मध्ये बदल होत नाही, म्हणून त्यांना अविकारी असं म्हटलेले आहे. म्हणून सांगितलं सुरुवातीलाच, अविकारी या शब्दाचा अर्थ बदल न होणार आणि विकारी या शब्दाचा अर्थ बदल होणारा. आता विकारीला दुसरा समानार्थी शब्द सव्यय आणि अविकारीला दुसरा समानार्थी शब्द अव्यय, हेही 2 शब्द आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अन्यथा याच्यावरती जर प्रश्न विचारला तर त्यामध्ये सुद्धा चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता शब्दाच्या जातीमध्ये विकारीमध्ये जे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे जे 4 उपघटक आहेत, त्यामध्ये मी सुरुवातीलाच क्लिअर केले की कार्यात्मक व्याकरण या घटकावरती 11 प्रश्न येणार आहेत. 11 प्रश्न कार्यात्मक घटक हा साधारण 22 मार्कासाठी आहे. यामध्ये
एकूण 13 उपघटक आहेत. या 13 उपघटकापैकी 11 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि म्हणजे याचा अर्थ प्रत्येक घटकासाठी किमान एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. शब्दाच्या जातीवरती एक प्रश्न विचारला जाणार आहे हे मार्ग शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना 100% माहित असणं गरजेचं आहे. मग सर्व शब्दाच्या जाती अभ्यासल्यानंतर त्यामध्ये चुका होतात. आता यामध्ये चुका होणारे घटक कुठले आहेत बघा, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. क्रियापदामध्ये बहुधा चूक होणार नाहीये, पण क्रियापदेमध्ये अकर्मक आणि सकर्मक क्रियापद ओळखताना चूक होऊ शकते क्रियापदामध्ये. त्यानंतर विशेषणामध्ये सार्वनामिक विशेषण ओळखताना चूक होऊ शकते, संख्या विशेषण ओळखत असताना चूक होऊ शकते. त्यानंतर सर्वनाममध्ये प्रश्नार्थक सर्वनाम आणि अनिश्चित आणि सामान्य सर्वनाम यामध्ये चूक होण्याची शक्यता असते. आणि नाममध्ये धातुसाधित नाम आणि भाववाचक नाम यामध्ये चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. हे या उपघटकामधले आजच्या चर्चेसाठी महत्वाचे मुद्दे आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे नाम. नाम या घटकाचे मुख्य प्रकार, आता नामाची व्याख्या आपल्याला सर्वांना ज्ञात आहे असं मी गृहीत धरतो. व्याख्येपद व्याख्येकडे आपण जायची का आवश्यकता नाही आहे. यामध्ये मुख्य प्रकार 3 आहेत, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम किंवा धातु धर्मवाचक नाम. हे मुख्य प्रकार आहेत. आणि त्यानंतर त्यामध्ये भाववाचक नामामध्येच परत धातु साधित नाम येतं. त्यामध्ये धातू साधित नाम येतं आणि धातू साधित नाम मध्ये आपली चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धातू साधित नाम आणि क्रियाविशेषण मधला फरक आपल्या लक्षात येत नाही. धातू साधित नाम आणि धातू साधित विशेषण मधला फरक लक्षात येत नाही, येतच चूक होण्याची शक्यता असते. आता जसं विज्ञान मध्ये धातू आहे तसं मित्र आता याचे सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम याच्या व्याख्या तुम्हाला येतात असं गृहित धरून मी पुढे जातो. 1 तासामध्ये आपल्याला ह्या 8 जातीवरती चर्चा करायची आहे. हे सर्व तुम्हाला येतं असं मी गृहित धरतो. आणि प्रश्न कसे विचारले जातात, बारकावे कसे त्यातले अभ्यासायचे आणि आपल्या चुका कशा टाळायच्या आणि कशा पद्धतीने आपल्याला फसवलं जातं याच्यावरती आपल्याला याच्या लेक्चरमध्ये चर्चा करायची आहे. म्हणून सांगितलं मी नामाची व्याख्या सर्वांना येते. नामाचे जे प्रकार आहेत, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम याच्या सर्वांना व्याख्या येतात असं मी गृहित धरतो. आणि धातू साधित नामावरती आपण सुरुवात करूया. धातू साधित हा शब्द प्रयोग वापरलेला आहे. साधित केव्हा होतं आणि धातू म्हणजे काय, धातू या शब्दाचा मराठी व्याकरण, विज्ञान मध्ये आपण धातू पाहिले पण मराठी व्याकरण मध्ये सुद्धा धातू आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ज्या आज्ञादर्शक क्रिया, आज्ञादर्शक जे शब्द आहेत, आज्ञादर्शक जे शब्द आहेत त्यांना मराठी व्याकरण मध्ये धातू म्हणतात. हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. मग आज्ञादर्शक शब्द कोणते, जा, पळ, उठ, बस, ये, हे जे आज्ञादर्शक शब्द आहेत या आज्ञादर्शक शब्दांना धातू म्हणतात. आणि धातूंना जेव्हा प्रत्यय लागला जातो, शब्दाच्या नंतर येतो तो प्रत्यय, शब्दाच्या आधी येतो तो उपसर्ग. धातूंना जेव्हा प्रत्यय लागला जातो तेव्हा ती धातू साधित तयार होतात. प्रत्यय जोडल्यानंतर ते साधित होत, हे खूप महत्वाचं आहे. म्हणून जे आज्ञादर्शक शब्द आहेत त्यांना प्रत्यय कोणते कोणते लागतात हेही खूप महत्वाचं आहे. बघा त्यांना प्रत्यय कोण कोणते लागतात, साधारण मला यामध्ये 8 प्रत्यय लागतात. त्यांना 8 प्रत्यय लागतात. मग ते प्रत्यय कसे लक्षात ठेवायचे, त्यासाठी मी एक वाक्य तयार केलं. त ताना, त ताना, उ त ताना, उ, थोडस वाक्याचं विस्मरण झालं. हे जे प्रत्यय आहेत हे प्रत्यय लागून त्यांची धातू साधित तयार होतात, हे खूप महत्वाचं आहे. आता यामध्ये धातू साधित आणि क्रियाविशेषण मधला फरक लक्षात येत नाही. धातू साधित हे नाम आहे काय विशेषण आहे हेही लक्षात नाही. काही धातू साधित विशेषणाचंही काम करतात, काही धातू साधित ही नामाचं काम करतात. मग ते नामाचं काम केव्हा करतात आणि विशेषणाचं केव्हा काम करतात हे आपल्याला
ह्यातला भेद ओळखता आला पाहिजे, तर धातुसाधित नाम आणि धातुसाधित विशेषण आपला ओळखता येतं, अन्यथा ह्यामध्ये चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. यासाठी मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. सर्व शब्दाच्या जातींचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला गोंधळ सुरू होतो. एक एक शब्दाची जात अभ्यासल्यानंतर आपल्याला गोंधळ होत नाहीये, पण 8 च्या 8 जाती पूर्ण अभ्यासल्यानंतर आपल्या त्यामध्ये बारकावे लक्षात येत नाही, त्यामध्ये चुका होऊ शकतात. यासाठी मी तुमच्या समोर एक उदाहरण ठेवतो. त्याचे बोलणे मला पटत नाही, त्याचे बोलणे मला पटत नाही हे वाक्य आहे. बोलणेला अधोरेखित आहे, बोलणे या शब्दाला अधोरेखित आहे आणि अधोरेखित शब्दाची जात ओळखा. त्याचे बोलणे मला पटत नाही. आता ह्यातला बोलणे हे प्रथम नाम आहे, ह्याच्यावर आपला परत विश्वास बसत नाही. बघा हे खूप महत्वाचं आहे. त्याचे बोलणे मला पटत नाही, ते एका कृतीचं नाव आहे. बोलणे हे एका कृतीचं नाव आहे. बोल हा धातू आहे. बोल हा काय? धातू आहे. तो आज्ञादर्शक शब्द आहे. बोल हा आज्ञादर्शक शब्द आहे. या आज्ञादर्शक शब्दाला ने हा प्रत्यय लागला आणि ते धातुसाधित बनलं आणि या धातुसाधितानं या वाक्यामध्ये नामाचं काम केलं, म्हणून बोलणे हा काय झाला? हा तो धातू झाला, धातुसाधित नाम झालं. म्हणून धातुसाधित नामाचा बारकाव्याने अभ्यास करणं गरजेचं आहे. धातुसाधित नामाचा बारकाव्याने अभ्यास करणं गरजेचं आहे. यानंतर आपली चूक कुठं होते? भावाचक नामामध्ये पण आपली चूक होऊ शकते. भावाचक नाम आणि विशेषणामधला फरक लक्षात येत नाही. बघा, फूल सुंदर आहे, सुंदरला अधोरेखित केलं तर काय होतं? ते विशेषण होतं. फुलाची सुंदरता सर्वांना आकर्षित करते, यामधली सुंदरता हे नाम होऊ शकत, हे विशेषण आपण गृहित धरतो, पण हे विशेषण होऊ शकत नाही. तर हे काय होतं? भावाचक नाम होतं. फुलाच्या गुणाचं नाम आहे ते. मग जेव्हा प्रत्यय लागतात विशेषणाला आणि नामाला, प्रत्यय लागून भावाचक नामाची निर्मिती होते. विशेषणाला पण प्रत्यय लागतात आणि नामालाही प्रत्यय लागतात आणि भावाचक नामाची निर्मिती होते. मग हे साधारण 9 प्रकारचे प्रत्यय आहेत, सर्वांना ज्ञात आहेत ते. य, त्व, पण, पना, ई, ता, की, गिरी, वा आणि आई हे जे प्रत्यय आहेत, हे प्रत्यय लागल्यानंतर नामापासून भावाचक नामाची निर्मिती होते, विशेषणापासून भावाचक नामाची निर्मिती होते. इथं आपल्याला चूक होण्याची शक्यता असते. यामधले शब्दाच्या जाती नाम या शब्दा जातीमधले जे आपण 3 मुख्य प्रकार आणि त्यातला एक पोट प्रकार पाहिला, त्यामध्ये सर्वांनी भावाचक नाम आणि धातुसाधित नाम यांचा अभ्यास काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. हा, आता मला ते वाक्य आठवलं. जे 8 प्रकारचे प्रत्यय आहेत धातुसाधित बनण्यासाठी, जे 8 प्रकारचे प्रत्यय, ते कसे लक्षात यायचं? त, ताना, उन्वे, लावू. बघा मी काय सांगितलं, लिहून घ्या. त, ताना, उ, ने, ला, उ हे प्रत्यय लागतात कशाला? धातूला. आणि मग धातुसाधित नामांची निर्मिती तयार होते, धातुसाधित नाम ही तयार होत असतात. त लक्षात ठेवायचं कसं? त, ताना, उ, ने, ला, उ हे प्रत्यय लावून धातूपासून धातुसाधित नामांची धातुसाधित नाम तयार होतात. धातुसाधित नाम पण आहे, धातुसाधित विशेषण पण आहे. म्हणून तुम्हाला नाम आणि विशेषण मधला फरक आहे हा जर बारकावे लक्षात येत असतील, तर ह्यामध्ये तुमची चूक होण्याची शक्यता कमी आहे. अन्यथा यामध्ये चूक होते नाकारता येणार नाही. सामान्य नामावरती फारसा प्रश्न विचारला जात नाही, विशेष नामावरती प्रश्न विचारला जात नाही, कारण आपण बसणारे विद्यार्थी प्रज्ञावान आहोत. आणि सामान्य नाम जर विशेष नामातला फरक कळत नसेल, त्यातला जर आपल्याला ओळखता येत नसेल, हे असं होऊ शकत नाही. म्हणून नामावरती प्रश्न येतो तो भावाचक नामावरती आणि धातुसाधित नामावरती प्रश्न येतो. त्यामुळे यामधले बारकावे पाहणे गरजेचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. अनेक प्रकारची उदाहरणं अभ्यासल्यानंतर लक्षात येईल, अनेक प्रकारची उदाहरणं अभ्यासल्यानंतर ते आपल्या चुका कशा होतात, ओळखताना कशा पद्धतीने फसवलं जातं, याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे या भावाचक नाम आणि विरुद्धार्थी शब्द. बघा, विरुद्धार्थी शब्द याच्यामध्ये पण काय करतात की थोडस
प्रश्न नेला जातो, भावाचक नामाचा आणि विरुद्धार्थी शब्दावरती प्रश्न विचारला जातो. उदाहरणामध्ये कसं पहा, बघा भित्रा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, शब्द भित्रा या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्दाची वर्तुळ रंगवा, अशा प्रकारचा प्रश्न येतो. आणि एक नंबरलाच असतं शौर्य, आणि कुठे चार नंबरला असतं शूर. जर तुम्ही भित्राला जर शौर्य लिहिलं तर त्या ठिकाणी ती तुमची चूक झाली. भित्राला काय लिहायला पाहिजे, शूर लिहायला पाहिजे, ही खूप महत्वाचं आहे. भित्रेपणा त्यावेळी शौर्य येणार, ही खूप महत्वाचं आहे. म्हणून भावाचक नामावरचा प्रश्न समानार्थीमध्ये आणला जातो आणि त्या ठिकाणी तुमची चूक होते. सहज आपण काय करतो, भित्रा शौर्य लिहितो आणि आपली चूक होते, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळं या भावाचक नामाचा विरुद्धार्थी शब्दामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो आणि आपल्याला फसवलं जातं. त्यामुळं भावाचक नामांचा अभ्यास करत असताना आणि धातू साधित, आणि तुम्हाला धातूचा मी अर्थ सांगितलाय, धातू याला दुसरं नाव आहे कृदंत, दुसरं नाव काय कृदंत आहे. आणि धातू या शब्दाचा अर्थ आज्ञादर्शक शब्दांना मराठी भाषेमध्ये धातू असं म्हणलं जातं. धातूंना प्रत्यय लागल्यानंतर त्याची धातू साधित नामामध्ये निर्मिती होते आणि ते धातू साधित नाम हे नाव आहे की विशेषण आहे ह्यातले बारकावे तुम्ही अभ्यासणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आपण थोडं पुढे जायचंय. हा आपण जायचंय सर्वनामाकडे. त्यानंतर आपण काय जायचंय, सर्वनामाकडे जायचंय. सर तुम्ही प्रेझेंट करताय का स्क्रीन? बोला. स्क्रीन प्रेझेंट करतायत का सध्या? एक मिनिट. सध्या तुम्ही स्क्रीन प्रेझेंट करतायत का? नाही नाही करत सर, करत नाही. ओके सर, ओके ठीक आहे सर, ओके. अरे 2019 ला एक प्रश्न विचारला तुम्हाला, तो तुमच्या समोर मी चर्चेला ठेवतोय. बघा 2019 ला एक प्रश्न विचारला, पर्यायातून धर्मवाचक नाम नसलेला शब्द निवडा. जर भाववाचकला समानार्थी शब्द धर्मवाचक हा जर तुमच्या अभ्यासातून गेला नसेल तर त्यावेळी धर्मवाचक आम्हाला शिकवलंच नाही असं म्हणणार. मी तुम्हाला साधारण 2008 एक अनुभव सांगतो. 2008 पेपरमध्ये एक प्रश्न आलाय गणित मध्ये, खालील पैकी मोज संख्या किती आहेत असा प्रश्न होता. आणि मोज संख्या हा शब्द विद्यार्थ्यांना माझ्या परिचित नव्हता, तर हुशार विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रश्न हा चुकला. नैसर्गिक संख्यांना मोज संख्या म्हणतात हे माहीत नसल्यामुळे त्या प्रश्नाचे उत्तर चुकलं. साधा सोपा प्रश्न. तसं धर्मवाचक हा जर शब्द तुम्हाला परिचित नसेल, धर्म या शब्दाचा अर्थ आपल्या धर्म म्हणते का, आपल्या डोळ्यासमोर समाजातील धर्म येतात, तर धर्म या शब्दाचा अर्थ या ठिकाणी गुण असा घ्यायचा आहे. त्या शब्दाचा मूळ अर्थ गुण, भाव, आणि भावचा अर्थ पण गुणच, आणि धर्माचा अर्थ पण गुणच. म्हणून भावला समानार्थी धर्म, धर्मवाचक हा शब्द आपल्याला परिचित असेल तर या प्रश्नाचं उत्तर येईल. त्यामध्ये सर्वात नसलेला शब्द विचार काय काय करायचा आपल्याला ओळखायचा आहे, नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर यामध्ये श्रीमंती हा धर्मवाचक शब्द आहे, तर ई प्रत्यय लागलेला आहे. म्हणून आपल्याला प्रत्यय माहित पाहिजे, साधारण 9 प्रत्यय आहे, ते प्रत्यय माहित असणं गरजेचं आहे. साहस हा हे काय नाही, धर्मवाचक नाही आहे. साहस, साहसी हे धर्मवाचक होतं, साहस हे विशेषण होतं, लक्षात आलं का? नाविन्य हे धर्मवाचक आहे. हे काय, धर्मवाचक आहे का? तिथं य प्रत्यय लागलेला आहे, य प्रत्यय लागला. नवीनला नवीन पासून, नवीन या विशेषणापासून नाविन्य हा शब्द तयार झालाय, हे खूप महत्वाचं आहे. आणि अद्भुत बघा, आणि अद्भुतता त्यामध्ये पण हे होतं. म्हणून धर्मवाचक शब्द हा मित्र तुम्हाला सर्वांना परिचित असणं गरजेचं आहे. भाववाचक नामाला धर्मवाचक म्हणतात, हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आपण थोडं सर्वनामाकडे जायचंय. व्याख्यान पद्धतीनं मी चर्चा करणार आहे, कारण हा घटक आपल्याला इयत्ता 4 पासून परिचित आहे, खूप परिचित आहे. त्यामध्ये स्क्रीनची मला काय आवश्यकता वाटली नाही, नाही. सर्वात महत्वाचा मुद्दा आता यानंतर आपल्याला सर्वनामाकडे जायचं आहे. आपल्याला सर्वनामांचा जर अभ्यास केला तर आपण एकूण सर्वनामाचे प्रकार 6 आहेत, एकूण सर्वनामाचे प्रकार 6 आहेत. धर पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्यत अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम, हे खूप महत्वाचं. पुरुषवाचक सर्वनाम आपल्या बोलण्यामध्ये आपण
स्वतःबद्दल बोलत असेल तर प्रथम पुरुष, दुसऱ्याबद्दल बोलत असेल तर द्वितीय पुरुष, आणि ऐकणारा आणि सांगणारा, ऐकणारा आणि बोलणारा हे दोघी सोडून तिसऱ्याबद्दल बोलत असेल तर तृतीय पुरुष, म्हणून त्यांना पुरुष शब्द वापरले. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष हे शब्द प्रयोग का आणले? बोलणारी व्यक्ती स्वतःबद्दल बोलत असेल तर प्रथम पुरुष, बोलणारी व्यक्ती ऐकणाऱ्याबद्दल बोलत असेल तर द्वितीय पुरुष, आणि बोलणारी व्यक्ती ऐकणारा आणि बोलणारा सोडून तिसऱ्याबद्दल बोलत असेल तर तो तृतीय पुरुष. आणि यासाठी प्रथम पुरुष मी, आम्ही, आपण, आणि द्वितीय पुरुष पा, तू, तुम्ही आणि आपण. आता आपण हे जे सर्वनाम आहे हे प्रथम पुरुष मध्ये येतं पण द्वितीय पुरुष मध्ये पण येतं. आणि त्यानंतर ते सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आत्मवाचक मध्ये पण येतो, हे खूप महत्वाचं आहे. आपण जर स्वतःबद्दल माहिती सांगत असाल, वाक्य कसं आहे, वाक्याचा भाव कसा आहे, आपण कधी आलात, ह्यातला जो आपण आहे हा दुसऱ्याबद्दल आहे म्हणून ह्यातला हा द्वितीय पुरुष होतो. आपण आपले काम करावे हे स्वतःबद्दल आहे म्हणून ह्यातला आपण हा प्रथम पुरुष होतो, हे खूप महत्वाचं आहे. आणि यामध्ये ह्यात चूक होणारे घटक कोणतेही पुरुषवाचक या शब्दाचा अर्थ आणि आपल्या बऱ्याच अंशी गोंधळ होतो. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष आपल्याला ओळखत नाहीत आणि इथं आपली चूक होते. दर्शक सर्वनामामध्ये आणि संबंधी सर्वनामामध्ये पहा, दर्शक सर्वनामामध्ये काही चूक होण्याची गरज नाहीये. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या ज्या सर्वनामांचा वापर होतो त्या त्या सर्वनामाला आपण दर्शक सर्वनामा असं म्हणतो. मग जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा, ही, हे, ह्या, आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो, ती, ते, त्या, हे खूप आहे. पण यामध्ये संबंधीमध्ये बघा, संबंधीमध्ये जो, जी, जे, ज्या आणि ज हे सगळं संबंधीमध्ये येतं. प्रश्नार्थक सर्वनामामध्ये आपली चूक होते, प्रश्नार्थक मध्ये चूक होते, प्रश्नार्थक आणि सामान्य आणि अनिश्चित मध्ये आपली चूक होते. मग मित्र, मग हे संबंधी सर्वनामा आहे आणि प्रश्नार्थक सर्वनामा आहे हे ओळखण्यासाठी वा हे ओळखण्यासाठी आपली निश्चितपणे तर चूक होते. कारण प्रश्नार्थक कोण आणि कायच आहे आणि सामान्यतः अनिश्चित सुद्धा सर्वनामा कोण आणि काय आहे. ओळखायला सोपं कसं, प्रश्नार्थक सर्वनाम ही प्रश्नार्थी वाक्यामध्येच वापरली जातात आणि जी जी वाक्य प्रश्नार्थी असतात त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं. वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह असेल आणि वाक्यात कोण आणि काय आलं असेल तर डोळे झाकून तुम्ही त्याला काय करायचं, प्रश्नार्थक सर्वनामामध्ये त्याचा हे करायचं, निश्चित करायचं. आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हाखेरीज इतर चिन्ह आहे त्यावेळी आपण कोण आणि काय आलं असेल तर ते सामान्यत अनिश्चित सर्वनामामध्ये त्याचा समावेश करणं गरजेचं आहे. बघा, कोण आले ते सांग हा का प्रश्न विचारलेला नाहीये, माहिती विचारल्या, तुला काय हवे ते सांग, इथं प्रश्न विचारलेला नाहीये. पण आपल्याला कोण आणि काय वाक्यात दिसले की आपल्याला वाटतं हे प्रश्न विचारण्यासाठीच याचा वापर होतो. कधी कधी प्रश्न न विचारण्यासाठी सुद्धा कोण आणि काय येतात, त्यावेळी ती प्रश्नार्थक सर्वनाम नसतात, हे खूप महत्वाचं आहे, या ठिकाणी चूक होते. आणि त्यानंतर पहा पुढचा मुद्दा, आत्मवाचक सर्वनामामध्ये चूक होण्याची काय आवश्यकता नाही. आत्मवाचक सर्वनाम जेव्हा वाक्यामध्ये पर्याय असणार आहे त्यावेळी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम हा पर्यायामध्ये असत नाहीये, लक्षात आलं का पा. कारण आत्मवाचक सर्वनाम स्वतः संबंधी माहिती सांगण्यासाठी आत्मवाचक आणि मी मध्ये प्रथम पुरुष मध्ये पण स्वतः संबंधी माहिती सांगण्यासाठी आलेली असतात. त्यामुळे आत्मवाचक आणि प्रथम पुरुष ही अर्थाने कशी असतात, एकसारखीच येतात. पण आपण फक्त काय म्हणतो, स्वतः व आपण, मी आणि आम्ही असेल तर ती आत्मवाचक मध्ये येत नाहीत. मी आणि आम्ही असेल तर ती आत्मवाचक मध्ये येत नाहीये. स्वतः आणि काय येतात, आपण. म्हणजे आपण हे सर्वनाम तीन ठिकाणी आलं, प्रथम पुरुष मध्ये आलं, द्वितीय पुरुष मध्ये आलं आणि आत्मवाचक मध्ये आलं. पण जेव्हा हे आपण आत्मवाचक मध्ये येतं त्याला प्रथम पुरुष मध्ये पण त्याचं पर्याय बरोबर येतो आणि आपण हा आत्मवाचक मध्ये पण येतो म्हणून आपण हे सर्वनाम दोन्ही ठिकाणी असेल तर त्यावेळी या दोन्हीपैकी एकच पर्याय आला असेल किंवा दोन पर्याय रंगवा अशा पद्धतीने यामध्ये उत्तर येऊ शकतो, हे खूप महत्वाचं आहे. यासाठी आपल्याला आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, सर्वनामापासून सुद्धा आपण आठवी
ला आहे, पाचवीला नाहीये. सर्वनामापासून सुद्धा आपल्याला विशेषणाची निर्मिती होते. सर्वनामामध्ये सुद्धा विशेषणाची निर्मिती होते. जेव्हा सर्वनामाना, सर्वात महत्वाचा मुद्दा अधोरेखित करून ठेवा, सर्वनामाना जेव्हा चा ची चे हे प्रत्यय लागतात त्यावेळी ती वाक्यामध्ये सर्वनामाची काम करत नसून ते विशेषणाचं काम करतो. बघा मी काय सांगितलं, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि ह्याच्यावरती प्रश्न कसा विचारला जातो, खालील वाक्यात एकूण किती सर्वनाम आलेले आहेत आणि त्यातले एक दोन सर्वनामाला चा किंवा ची प्रत्यय जोडलेला असतो आणि चा किंवा ची प्रत्यय जोडल्यानंतर आपण त्यांना काय करतो, विशेषणामध्ये त्याची गणना केली करत नाही आणि हा प्रश्न चुकतो. असा प्रश्न आला तर निश्चितपणे काळजीपूर्वक सर्वनामाचं मापन करणं खूप महत्वाचं आहे. खालील वाक्यात एकूण किती सर्वनाम आलेली आहेत हे खूप महत्वाचं आहे. यामध्ये आपली चूक होते आणि त्यामध्ये चा ची लागल्यानंतर, बघा चा ची चे च्या हे प्रत्यय लागल्यानंतर त्या वाक्यात ते सर्वनामाचं काम करत नसून ती विशेषणाची कामं करत असतात हे 100% आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. आता उदाहरणार्थ म्हणजे त्यामध्ये आपल्याला एखादं उदाहरण घेता येईल. बघा उदाहरण कसं घेता येईल, बघा चा ची जोडलेलं पांढरी पिशवी, बघा किंवा रस्त्यात पडलेली पांढरी पिशवी ही त्याचीच आहे. त्याचीच जर अधोरेखित केलं तर ह्या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची जात कोणती, आणि एक नंबरला पर्याय असतो सर्वनाम, त्याचीच हा शब्द हे ह्या वाक्यामध्ये सर्वनाम नाहीये. पिशवी बद्दल अधिक माहिती सांगतो त्यामुळे ते सार्वनामिक विशेषण आहे. कारण सार्वनामिक विशेषण ही सर्वनाम ही सार्वनामिक विशेषण असतात. पण सर्वनाम हे सार्वनामिक विशेषण केव्हा बनतं, त्यासाठी त्याला चाची चेच्या हे प्रत्यय लागलेले असतात. ही त्यातले बारकावे माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी सांगितलं, सर्वनामाना जेव्हा चाची चेच्या प्रत्यय लागतात तेव्हा त्या वाक्यामध्ये ती सर्वनामाचं काम करत नसून ती विशेषणाचं काम करतात. हे खूप माहीत असणं गरजेचं आहे. या ठिकाणी चूक होते. हा मुद्दा जर आपल्याला विद्यार्थीपर्यंत आपला पोहोचला नाही तर त्याचीच पटकन तो सर्वनाम फायनल करणार आणि तिथं चूक होते. आणि यानंतर पुढचा मुद्द्याकडे जायचं आपल्याला. मी व्याख्या घेतलेल्या नाहीत, सगळ्यांना व्याख्या पाठ आहेत, व्याख्या येतात, व्याख्या ज्ञात येतात, असं गृहित दोन प्रश्न कशा प्रकारचे येतात आणि आपण कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे ही खूप महत्वाचं आहे. यानंतरचा मुद्दा विशेष आहे. बघा विशेषणाचं शब्दसमूह कसा तयार होतो, विशेषणाचा त्याला नामाचा भाट म्हणतात. आणि भाट या शब्दाचा अर्थ माहिती आहे आपल्याला मराठीमध्ये, भाट या शब्दाचा अर्थ स्तुती करणारा. भाट या शब्दाचा अर्थ स्तुती करणारा. म्हणून विशेषणाची व्याख्या आपल्याला अगदी कमी शब्दात लक्षात ठेवायची असेल तर त्याला नामाचा भाट म्हणायचं. नामाची तो स्तुती करतो विशेष. यामध्ये सर्वांना विद्यार्थ्यांना विशेष कशाला म्हणायचं हे माहीत असणं गरजेचं आहे. विशेष म्हणजेच नाम, ज्याचं वर्णन करतो त्याला काय म्हणतो आपण, विशेष असं म्हणतो. तर यामध्ये नामाला विशेष म्हणतात. आता उदाहरणामध्ये सुंदर पक्षी या शब्दामध्ये, या दोन शब्दामध्ये सुंदर हे विशेषण आहे आणि पक्षी ही विशेष आहे. ज्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितली जाते त्याला आपण विशेष म्हणतो. आणि विशेषण हे नामाबद्दलच विशेष माहिती सांगतो. म्हणून विशेष हा शब्द नामासाठीच आलेला असतो. हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर नामाचे एकूण प्रकार बघा चार आहेत. गुण विशेषण बहुधा विद्यार्थ्यांचं चुकत नाही, संख्या विशेषण चुकत नाही. संख्या विशेषणामध्ये प्रधान प्रकार करतात, गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथक्तावाचक आणि अनिश्चित हे प्रथम जे पोट प्रकार पडतात. जेवढे बारकावे अभ्यासाचे थोडेच आहेत. आणि सार्वनामिक विशेषण बघा, आता सार्वनामिक विशेषणावरती मी बोलतो. आता सार्वनामिक विशेषणाची व्याख्या कशी आहे बघा, वाक्यामध्ये सर्वनाम जेव्हा विशेषणाचं कार्य करतं तेव्हा त्या सर्वनामाला सार्वनामिक विशेषण असं म्हणतात, अशी तिची व्याख्या आहे. म्हणजे सर्वनाम हीच सार्वनामिक विशेषणामध्ये येतात पण त्या वाक्यामध्ये त्या सर्वनामानं
बघा त्या वाक्यामध्ये त्या सर्वनामानं विशेषणाचं काम केलं आहे का हे कसं ओळखायचं असत. आता उदाहरणामध्ये शक्यतो सार्वनामिक विशेषणामध्ये बहुतांशी दर्शक सर्वनाम येतात. मग दर्शक सर्वनाम याचा अर्थ कसा आहे, वस्तू दाखवण्यासाठी वापर असेल तर ती दर्शक सर्वनाम होतात, आणि वस्तूबद्दल माहिती सांगण्यासाठी जर त्याचा वापर केला असेल तर ती सार्वनामिक मध्ये विशेष होतात. दोन्हीतला बारकावा बघा, वस्तू दाखवण्यासाठी जर आपण हा ही हे ह्या तो ती ते त्या जर वापरलं तर ते सार काय येतं, दर्शक सर्वनाम येतं. आणि वस्तूबद्दल माहिती सांगण्यासाठी जर आपण जर ही दर्शक सर्वनाम वापरली तर त्यावेळी ती विशेषणाचं काम करतात. आणि इतर जी विशेषणं आहेत मग ते प्रथम पुरुष असू दे, द्वितीय पुरुष असू दे, तृतीय पुरुष असू दे, ही जी सर्वनाम आहेत यांना जर चाचीची जर पते लागले तर त्यांचा त्यांचा सुद्धा सार्वनामिक विशेषणामध्येच गणना केली जाते. हे सार्वनामिक विशेषणाचं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता सार्वनामिक विशेषणाबद्दल एक उदाहरण तुमच्या समोर सांगतो, तो पक्षी गातो. बघा तो पक्षी गातो आणि तो पक्षी आहे, बघा मी क्रियापद बदललंय, तो पक्षी आहे आणि तो पक्षी गातो. बघा लक्षात आलं का, तो पक्षी आहे हे दाखवण्यासाठी आहे आलं आणि तो पक्षी गातो, पक्षी या सर्वनामाची माहिती, पक्षी या नामाची माहिती सांगण्यासाठी तो आला, म्हणून ह्यातलं तो हे झालं सार्वनामिक विशेषण. आणि तो पक्षी आहे हे दाखवायसाठी जो वापरलं त्यावेळी तो झाला दर्शक. म्हणून दर्शक सर्वनाम वाक्यात कोणत्या अर्थानं आले, माहिती सांगायच्या अर्थानं आलेत का ती वस्तू किंवा त्यातले ती दाखवण्यासाठी आलेत, हे बारकावे विद्यार्थ्यांनी सूक्ष्म अभ्यासणं गरजेचं आहे. मग असं केव्हा तुम्हाला सांगता येईल, असे अनेक उदाहरणं तुम्ही जर डोळ्यासमोर ठेवून तर उदाहरणांचा अभ्यास केला तर त्यातले बारकावे तुमचे नकळत लक्षात येणार आहे. म्हणून सार्वनामिक विशेषणावरती प्रश्न विचारला जातो त्या ठिकाणी चुकतो, संख्या विशेषणमध्ये चूक होत नाही. मग त्यामध्ये पोट प्रकार विचारला, गणनावाचक विचारलं, क्रमवाचक, क्रम सांगायसाठी माझा वर्गात पहिला नंबर आला, त्यातला पहिला हा क्रम आहे, लक्षात आला का पा मुद्दा, लक्षात आला का पा. आणि त्यानंतर सार्वनामिक विशेषणातला मी तुम्हाला भेद सांगितला कसा ओळखायचा, ते खूप महत्वाचं आहे. आता उदाहरणामध्ये तुला कोण मनुष्य भेटला, आता ह्यातलं कोण, हा तुला कोण मनुष्य भेटला ह्यामधलं जो कोण आहे हा प्रश्नार्थक सर्वनाम किंवा सामान्यत निश्चित सर्वनाम होत नाही. तुम्ही म्हणणार का बघा कसा आहे, तुला कोण मनुष्य भेटला ह्यातला जो कोण आहे हा सार्वनामिक विशेषणामध्ये आला. जेव्हा दर्शक सर्वनाम ही नामाची माहिती सांगण्यासाठी वापरली जातात, बघा काय काय भेद सांगायला लागले, तीन मुद्दे सांगायला लागले आपल्या समोर. दर्शक सर्वनाम ही नामासंबंधी माहिती सांगण्यासाठी वापरतात त्यावेळी ती सार्वनामिक विशेषणामध्ये येतं. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष जी सर्वनाम आहेत यांना चाचीचे प्रत्यय लागल्यानंतर त्यांचं गणना विशेषणामध्ये होते. आणि कोण ह्यातलं हे जे सर्वनाम आहे हे सार्वनामिक विशेषण का होतं जेव्हा ते नामासोबत येतं, हा कोण आणि काय हे नामासोबत येतात त्यावेळी ती सार्वनामिक विशेषण होतात. हे तीन भेद अनेक उदाहरणं घेऊन आपण विद्यार्थ्यांचं विशद केलं, स्पष्ट केले तर यामध्ये चूक होणार नाही. आणि ह्या सार्वनामिक विशेषणावरती प्रश्न विचारला जातो हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं धातू साधित नाम आणि धातू साधित विशेषण यातले बारकावे माहित असणं गरजेचं आहे. आता धातू साधित नाम बघा, हसरी मुले सर्वांना आवडतात, हसरी मुले सर्वांना आवडतात, इथं री प्रत्यय लागला आणि हस हा धातू आहे, हस हा धातू आहे, तिला री हा प्रत्यय लागला आणि तिचा धातू साधित बनलं. या धातू साधितानं इथं काय काम केलेलं आहे, मुलांच्या बद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे, म्हणून यातली हसरी हे काय झालेलं आहे, धातू साधित विशेषण झालेलं आहे. हसरी मुले सर्वांना आवडतात, त्याचा चेहरा बोलका आहे, बोल हा धातू आहे का हा प्रत्यय लागला, बोल हा धातू आहे का हा प्रत्यय लागला, त्याचा चेहरा बोलकाय, चेहऱ्याबद्दल अधिक माहिती सांगितली म्हणून या ठिकाणी धातू साधित विशेषण होतं.
आणि इकडे धातुसाधित नाम कसं आपण अभ्यासलं बघा, धातुसाधित नामासंबंधी त्याचे बोलणे, त्याचे बोलणे मला आवडते, त्याचे बोलणे मला आवडते, याचा अर्थ असा आहे की बोलणे हे इथं नाव आहे, बोलणे काय तिथं नाव आहे, हे खूप महत्वाचं आहे धातुसाधित ह्याच्यामधलं. आणि धातुसाधित विशेषण धातुसाधित नामामधला अभ्यास आपण काळजीपूर्वक करावा. त्यानंतर आधी विशेषण आहे विधी विशेषण, सोपं आहे. आधी म्हणजे नामाच्या आधी येतात ते आधी विशेषण असतात, नामाच्या नंतर येतात ते विधी विशेषण असतात. ह्यावर काय फारसा प्रश्न विचारला जात नाहीये, कारण एकच प्रश्न विचारला तो या 8 शब्दा जातीवरती, आणि सर्वात जास्त उपघटक असणारा हा मुख्य घटक आहे. त्यामध्ये 8 उपघटक आहेत, आणि 8 उपघटकामध्ये प्रत्येकाचा जर अभ्यास केला तर नामाच्या 4 जाती आहेत, सर्वनामाच्या 6 प्रकार आहेत, विशेषणाचे 4 प्रकार आहेत, क्रियापदाचे 6 प्रकार आहेत. त्यानंतर शब्दयुगीला काही प्रकार नाही आहेत, उभे अनव्ययाचे 2 प्रकार आहेत, आणि केवल प्रयोगीला परत 9 प्रकार येतात. आणि याच्यावरती कुठंतरी एक प्रश्न विचारला जातो, त्यामुळे घटकाची व्याप्ती खूप आहे आणि त्याचा बारकावे अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातला सांगितलं शब्दाच्या 8 च्या 8 जाती, शब्दाच्या 8 च्या 8 जाती अभ्यासल्यानंतर आपला गोंधळाला सुरुवात होऊ शकते. बघा, खाणारी तोंडे घरात जास्त असल्यावर खर्चा होणारच. खाणारी तोंडे जास्त असल्यावर, खाणारी तोंड खाणारी तोंडे जास्त असल्यावर खाणारी तोंडे जास्त असल्यावर खर्चा होणारच. खाणारीला अधोरेखित केले बघा. हे मी तुम्हाला सांगितले धातू आहे, काय यामध्ये धातू आहे, खा धातू आहे, म्हणजे नारी हा प्रत्यय लागला, खा हा धातू आहे त्याला नारी हा प्रत्यय लागला, म्हणून खाणारी हे धातू साधित विशेषणामध्ये होतं. खूप महत्वाचं आहे या गोष्टी. त्यानंतर आपण पुढे जायचं आहे क्रियापद. क्रियापदाच्या अर्थाबद्दल मी काही बोलणार नाही. क्रियापदाचे 6 प्रकार आहेत, या 6 प्रकारमध्ये कुठं चुका होतात पा ते पहा. अकर्म क्रियापद आणि सकर्म क्रियापद ओळखायला चूक होते. मी आपल्या समोर एक वाक्य ठेवतो, उत्तर मुलांनी सांगायचंय बरं का, मुलांना बोलण्याची मध्ये मी संधी देतोय. मिनलला इंग्रजी येते, सर्वांनी वाक्य लिहून घेतलं का पा. मिनलला इंग्रजी येते, येतेला अधोरेखित करा. हे क्रियापद सकर्मक आहे की अकर्मक आहे सांगा. मुलांनी बोलायचं आहे, मिनलला इंग्रजी येते हे क्रियापद सकर्मक आहे की अकर्मक आहे. बोलायला पाहिजे बघा. मिनलला इंग्रजी येते यातलं जे क्रियापद आहे हे मित्र हो अकर्मक आहे. याच्याबद्दल थोडस बोलूया, हे क्रियापद अकर्मक आहे. क्रियापद सकर्मक आणि अकर्मक केव्हा असतं? वाक्यामध्ये कर्म असेल तर सकर्मक, आणि वाक्यामध्ये कर्म नसेल तर ते अकर्मक. मग आपल्याला सवय झालेली आहे मधला शब्द कर्म, पहिला शब्द कर्ता आणि शेवट शब्द क्रियापद, ही सवय झालेली. या सवयीमुळे आपल्याला चूक होते आणि आपण इथं मिनलला कर्ता म्हणतो, तर मिनल हा कर्ता नाहीये. मिनलला इंग्रजी येते ह्या वाक्यात कर्मच नाहीये. मिनलला इंग्रजी येते, मिनल हा करता नाही, तर यात इंग्रजी हा करताय आणि हे आपल्याला पटत नाही. इंग्रजी हा करताय, मग करता कसा ओळखायचा आणि कर्म कसं ओळखायचं हे खूप महत्वाचं आहे. क्रियापदाला बघा, क्रियापदाला क्रिया पदाचा कोण धातू हा शब्द आता तुम्हाला परिचित झालाय, म्हणून मी धातू हा शब्द डायरेक्ट वापरलाय माझ्या लेक्चरमध्ये. आणि क्रियापद जर स्त्रीलिंगी असेल तर नारी जोडायचं, आणि क्रियापद जर नपुसकलिंग असेल तर नारी जोडायचं. आता इथं मिनलला इंग्रजी येते बघा, येणारे कोण, प्रश्न कसा विचारायचा, येणारे कोण इंग्रजी, येण्याची क्रिया कोणी केली, इंग्रजीनेच केली, म्हणून ह्या वाक्यामधला इंग्रजी हा करताय. आणि मिनल हा स्थळदर्शक शब्द आहे, तो वाक्यामध्ये करता नाहीये, त्यामुळं हे जे क्रियापद आहे
हे अकर्मक क्रियापद आहे. श्यामचा पेन काल हरवला, श्यामचा पेन काल हरवला, श्यामचा पेन काल हरवला. ह्यावर मी तुम्हाला एक आणखीन एक प्रश्न तयार करतो. ह्या वाक्यात एकूण किती नाम आले आहेत? या वाक्यामध्ये एकूण किती नाम आली आहेत? तीन लिहिलं चुकलं, कारण चार अक्षरी शब्द आहे. श्यामचा पेन काल हरवला, त्यामध्ये जर तुम्ही उत्तर श्यामला जर तुम्ही नाम म्हणला तर चूक आहे तुमची. हा, श्याम ह्यामध्ये नाम नाही आहे, श्याम ह्यामध्ये विशेषण आहे. म्हणून हे नाम साधित विशेषण होतं. मग नामाला सुद्धा चाचीचे प्रत्यय आल्यानंतर ती वाक्यामध्ये नामाचं काम करत नसून ती विशेषणाचं काम करतात. मग यातलं दोनच ह्यामध्ये नाम आहेत, पेन आणि काल, ही दोन नाम आहेत. श्याम हे नाम मध्ये जर तुम्ही धरलं पकडलं तर तुमची चूक 100% होते. खूप ह्यामध्ये चुका होता, शब्दा जाते घटक काय अभ्यासायचं काय शिकायचं असं वाटतं. खूप सोपा घटक नाहीये, या घटकाची व्याप्ती श्यामचा पेन काल हरवला. या वाक्यामध्ये या वाक्यातील क्रियापद सकर्म की अकर्म? निश्चितपणे सांगतो या वाक्यातील क्रियापद आहे हे अकर्मक आहे. सकर्मक म्हणला तर चूक झाली. मी तुम्हाला करता ओळखायसाठी प्रश्न विचारलाय. कसा प्रश्न विचारलाय बघा, हरवणारा कोण? पेन. हरवण्याची क्रिया कोणी केली? पेन. कारण कर्त्याची व्याख्या कशी आहे? जो क्रिया करतो तो करता, आणि ज्याच्या क्रिया घडते ते कर्म. हे खूप महत्वाचं आहे. आणि ज्या ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म एकच असतं त्यावेळी त्या वाक्यात कर्म नाही असं समजायचं असतं. म्हणून यामध्ये मिनलला जर तुम्ही कर्ता म्हणलं तर पुन्हा तुमची चूक होईल. ह्या वाक्यातला कर्ता पेन आहे, ह्या वाक्यात कर्म नाही आहे. म्हणून ह्या वाक्यातलं जे क्रियापद आहे हे अकर्मक आहे. कर्म कसं ओळखायचं ते सांगतो आता. कर्ता कसा ओळखायचं सांगितलं तुम्हाला मी. क्रियापदाला नारा, नारी आणि नारे हे प्रत्यय जोडायचे क्रियापदाच्या धातूला. मी कसं आता म्हणलं, हरवणार, हरव, हरव ही धातू आहे. हरवणारे कोण? धातूला प्रत्यय जोडायचे. येणारे कोण? आणि कर्म ओळखण्यासाठी क्रियापदाच्या आधी कर्म जर निर्जीव असेल तर काय जोडायचं? काय हरवला? पेन हरवला. हा, काय हरवला? पेन हरवला. पण जेव्हा वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म एकच असतात त्यावेळी कर्म नाही असं समजायचं असतं, कर्ता कधीच नाही असं समजायचं नसतं. हे तुम्हाला नियम माहीत असणं महत्वाचं आहे. म्हणून अकर्मक आणि सकर्मक मध्ये चूक होऊ शकते. संयुक्त क्रियापदामध्ये आता यामध्ये सुद्धा दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रयोज्य क्रियापदामध्ये चूक होत नाही, शक्य क्रियापदामध्ये चूक होत नाही, अध्यारूत क्रियापदामध्ये पण काय चूक होत नाही. प्रश्न बहुतेक विचारला जात नाही. प्रयोजक बघा, क्रिया दुसऱ्याकडून घडवून घेतली जाते ते प्रयोजक. आपण म्हणतो ना सहज ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक कोण आहेत? प्रायोजक याचा अर्थ हे कार्यक्रम आणणारे कोण आहे. कार्यक्रम करणारे वेगळे असतात आणि कार्यक्रम आणणारे वेगळे असतात. तसं वाक्यामध्ये क्रिया दुसऱ्याकडून घडवून घेतली जाते त्यावेळी ती प्रयोजक क्रियापद होतात. ह्यामध्ये काही चूक होऊ शकत नाही, शक्य क्रियापदामध्ये चूक होत नाही. अध्यारूत क्रियापदाला गुप्त क्रियापद म्हणतात. कधी कधी वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी मित्र क्रियापदाची आवश्यकता भासत नाही. वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी क्रियापदाचीच आवश्यकता भासत नाही, म्हणून त्या क्रियापदाला गुप्त क्रियापद असं म्हटलं जातं. म्हणून त्याला अध्यारूत क्रियापद म्हटलं जातं. अध्यारूत या शब्दाचा अर्थ गुप्त. सदाशिवराव श्यामचे मामा, सदाशिवराव हे श्यामचे मामा, पुढे आहे म्हणायची गरज नाही, शब्दाचा अर्थ पूर्ण होतो. सदाशिवराव हे श्यामचे मामा. बघा, म्हणून या वाक्यामध्ये क्रियापदाचा वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी क्रियापदाची आवश्यकता भासत नाही, म्हणून अध्यारूत क्रियापद असं म्हटलेलं आहे. आणि यासाठी सर्वात महत्वाचं क्रियापद या घटकामध्ये आपण सकर्मक आणि अकर्मक मध्ये चूक होते, संयुक्त मध्ये काही चूक होत नाही. पण संयुक्त क्रियापदाचा अभ्यास आणि काळाचे प्रकार हे खूप जवळचा संबंध आहे. ज्या विद्यार्थ्याला संयुक्त क्रियापद समजतात त्याला काळाचे 12 प्रकार कळतात. अन्यथा संयुक्त क्रियापदाचा आणि काळाचा खूप संबंध आहे. आणि या संयुक्त क्रियापदामध्ये जे मुख्य क्रियापद असतं हे कृदंत असतं किंवा हे धातू साधित असतं. बघा, संयुक्त क्रियापदामध्ये जे मुख्य क्रियापद असतं
हे धातु साधित क्रियापद असतं, त्यासाठी वाक्य घेता येईल आपल्याला. बघा राम वाचत बसला आहे, त्यामध्ये बसला आहे हे संयुक्त क्रियापद. ला प्रत्ययाला बस हा धातू आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं मुख्य क्रियापद हे काय असतं, धातू साधित असतं. मुख्य क्रियापद काय असतं, धातू साधित असतं, लक्षात ठेवायचं. हे इथं बारकावे माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर कृदंते आणि धातू साधित इथं मुख्य घटक दिलेला आहे, त्यामध्ये जर त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला ते धातू साधित नाम आणि धातू साधित विशेषण आणि हे धातू साधित संयुक्त क्रियापदामध्ये येतं, हे तीन मुद्द्यामध्ये धातू साधित असतं. नामामध्ये धातू साधित येतं, विशेषणामध्ये धातू साधित येतं, आणि क्रियापदाच्या प्रकारामध्ये संयुक्त क्रियापदामधलं मुख्य क्रियापद हे कृदंत रूप म्हणजे धातू साधित असतं. आणि सहाय्यकारी क्रियापद असतं हे आपल्याला माहित आहे. सहाय्यकारी क्रियापद काय काम करतात, काळ दर्शवण्यासाठी फक्त करतात. काळ कोणताही दर्शवण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद काम करत असतं, लक्षात आलं का? त्यामुळे सहाय्यकारी क्रियापदाचं काम ही काळ, म्हणून म्हणून संयुक्त क्रियापदाचे आणि काळाचे प्रकार याचा खूप जवळचा संबंध आहे. शेवटचे 10 मिनिटं राहिले का आपण क्रियाविशेषणाकडे जायचंय. क्रियाविशेषण यानंतर थोडस बघा. क्रियाविशेषण ओळखल्यानंतर, क्रियाविशेषणाचे प्रकार अभ्यासल्यानंतर बघा, क्रियाविशेषणाचे प्रकार आपण अभ्यासल्यानंतर विशेषण आणि क्रियाविशेषण मधला जर फरक लक्षात नाही आला, तो शब्द घोडा जलद पळतो बघा. आता हा जलद काही मुलाला विशेषण म्हणतील, घोड्याबद्दल माहिती सांगितली असं म्हणू शकतील, पण घोड्याबद्दल माहिती सांगितली नाही, घोड्याच्या क्रियेबद्दल माहिती सांगितली, म्हणून जलद हे क्रियाविशेषण होत. घोडा जलद पळतो, घोडा पांढरा आहे, घोड्याबद्दल माहिती सांगितली. दोन्हीतला फरक समजून घ्या, घोडा पांढरा आहे, घोड्याबद्दल माहिती सांगितली, पांढरा हे विशेषण. पण घोडा जलद पळतो ह्यामधला जलद आहे हा विशेषण होऊ शकत नाही, हे क्रियाविशेषण होणार आहे. घोड्याच्या क्रियेबद्दल माहिती सांगितली, म्हणून आपण सर्वांनी क्रियाविशेषण आणि विशेषण मधला भेद ओळखत असताना मुलांना सांगणं गरजेचं आहे. आपण शिक्षक मित्रांना सर्वांना हा घटक सोपा आहे, पण मुलाच्या वयोगटाचा विचार करता, त्याच्या अनुभव विश्व पाहता, त्याला हा घटक प्रचंड वेळा गोंधळ निर्माण करणारा ठरतो. म्हणून ह्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्याच्या चुका होतात. म्हणून याचं विद्यार्थ्यांचं समुपदेशन करताना आईची भाषा वापरायची आहे. पुन्हा पुन्हा विद्यार्थी चुकले तर आपण शांतच राहायचं आहे, आणि त्याला हळुवार भाषेमध्ये हा घटक त्याच्या डोक्यामध्ये रुजवायचा आहे. हे मार्गदर्शिकेचं प्रचंड महत्वाचं काम आहे, मोठं महत्वाचं काम आहे, लक्षात ठेवायचं. आणि यामध्ये क्रियाविशेषण प्रकार 4 आहेत, स्थलवाचक, कालवाचक, रीतीवाचक आणि परिणामवाचक किंवा संख्यावाचक. इथं आणि संख्यावाचक आलं बा, परिणामवाचक आणि संख्यावाचक क्रियाविशेषण इथं आणि अडचण निर्माण करते. बघा वर्गात शिकवताना अनेकदा प्रश्न पडायचे, अनेकदा बघा, त्यामधलं अनेकदा हा जर आलं तर आपण संख्यावाचक मध्ये जाईल, आणि त्यामध्ये संख्यावाचक मधला जे पोट प्रकार आहे त्यामध्ये आपण जाऊ, आणि अनेकदा आपण काय म्हणू की संख्यावाचक हे संख्यावाचक विशेषण आहे असं म्हणू. पण इथं वर्गात शिकवताना अनेकदा प्रश्न पडायचे, अनेकदा हा शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो, नामाबद्दल आणि माहिती सांगत नाही, क्रियापदाबद्दल माहिती सांगतो, म्हणून तो क्रियाविशेषण आहे. इथं सुद्धा आपल्याला परिणाम संख्यावाचक क्रियाविशेषण आणि संख्यावाचक विशेषणामध्ये थोडस विद्यार्थ्यांना बारकावे सांगणे गरजेचं आहे. बघा आता हेच अनेकदा बघा, आता उदाहरणामध्ये राम अनेकदा गैरहजर राहतो, बघा कसं वाक्य आहे, राम अनेकदा गैरहजर राहतो आणि वर्गात शिकवताना अनेकदा प्रश्न पडायचे. दोन्ही वाक्यामध्ये अनेकदा आणलेलं आहे मी, राम अनेकदा गैरहजर राहतो, यातला जो अनेकदा आहे हे रामाबद्दल माहिती, राम बद्दल माहिती सांगतो, म्हणून ह्यातला अनेकदा हे विशेषण होतं. आणि प्रश्न पडायचे क्रियेबद्दल माहिती सांगतं, म्हणून ह्यातला अनेकदा हे क्रियाविशेषण होतं. म्हणून क्रियाविशेषण केव्हा होतं आणि नाम केव्हा होतं हे सॉरी विशेषण केव्हा होतं त्याबद्दल थोडस विद्यार्थ्यांना स्पष्टता आणणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे रीतीवाचक आणि गुणवाचक मध्ये विद्यार्थी चुकतात. ते रीतीवाचक आहे का गुणवाचक आहे
हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. गुणवाचक आणि रीतिवाचक मध्ये विद्यार्थी चूक होते, संख्यावाचक विशेषण आणि संख्यावाचक क्रिया विशेषणामध्ये विद्यार्थी चूक होते. म्हणून या ठिकाणी क्रियेबद्दल कशी माहिती सांगितली जाते, नामाबद्दल कशी माहिती सांगितली जाते, यासाठी अनेक उदाहरणं डोळ्यासमोर ठेवून शिक्षकांनी जर मार्गदर्शन केलं तर विद्यार्थ्यांच्या याच्या चुका कमी होतात, अन्यथा यामध्ये विद्यार्थ्यांच्या चुका वाढू शकतात. किंवा हा प्रश्न बहुतांशी चुकतो, कृपया या वाक्यात एकूण सर्वनामं किती आहेत असा प्रश्न येऊ नये. म्हणून मी काय सांगितलं, मिनलचा पेन काल हरवला, यामधला मिनलचा हे या वाक्यामध्ये नाम नाहीये, हे नाम साधित विशेषण आहे. या वाक्यात एकूण किती नाम आलेले हे खूप महत्वाचं आहे, इतर चूक होते. त्यानंतर आपण पुढे जायचंय. शब्दयोगीमध्ये काय फारसे प्रकार नसतात, शब्दयोगी आणि क्रिया विशेषण मध्ये फरक आहे. बघा, पतंग वर उडाला, यातला वर आहे हे क्रिया विशेषण आहे. पतंगाच्या क्रियेबद्दल माहिती सांगितल्या. आणि पुस्तक टेबलावर आहे, टेबलाला जोडून आले, शब्द योगी. योग म्हणजे जोडणे, योग या शब्दाचा मूळ अर्थ जोडणे. म्हणून शब्दाला जोडून आलं तर ते शब्द योगी, आणि शब्दापासून वेगळा असेल तर ते क्रिया विशेषण. हेही विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे, आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणून पतंग वर उडाला हा जो वर आहे हा स्वतंत्र आहे, म्हणून हे क्रिया विशेषण झालं. आणि टेबलावर पुस्तक आहे, टेबलाला जोडून आलं, म्हणून हे शब्दयोगी आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांची चूक होणार नाही, पण आपण मार्गदर्शकांनी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, आणि मुलांना पण मुलांनी पण तिथे घटकापर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. किंवा खालील तुम्हाला प्रश्न म्हणजे खालीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते, मुलं ओळखतात, यामध्ये काही चूक होत नाहीये. उभे आणि अव्यय, मित्र, परवाच मी तुम्हाला सांगितलं होतं वाक्याचे प्रकार ओळखत असताना उभे आणि अव्ययांचा प्रचंड उपयोग होतो. उभे आणि अव्यय, म्हणून उभयानवे अव्यय ह्या शब्दाच्या जातीतल्या प्रश्नावर ह्याचा फारसा काय येत नाही, प्रश्न येत नाहीये. पण वाक्याचे प्रकार, केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य, यामध्ये ही उभयानवे अव्यय येतात. एक वाक्य असतं केवल प्रयोगी वाक्य, केवल वाक्य असतं एकच करता तर काय ते केवल वाक्य एकच काय असतं, केवल वाक्यामध्ये एकच वाक्य असतं, आणि मिश्र वाक्यामध्ये आणि संयुक्त वाक्यामध्ये दोन वाक्य असतात, लक्षात आलं का? आणि या दोन वाक्यामध्ये ही दोन्ही वाक्य कोणत्या उभयाने अव्ययाने जोडलेली असतात, त्यामध्ये संयुक्त कोणतं आणि मिश्र कोणतं हे ओळखायचं असतं. म्हणून मित्र व मुलांना तुम्हाला प्रधान सूचक उभयाने अव्यय तोंडपाठ पाहिजे, आणि गौणत्व सूचक उभयाने अव्यय तोंडपाठ पाहिजेत. आणि कोणतं, कारण मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य व्याख्या पाठ करून अर्थावरून विद्यार्थ्यांची ओळखण्याची कुवत नसते, विद्यार्थ्यांची ओळखण्याची वाक्याचे प्रकार ओळखण्याची कुवत नसते. म्हणून ही मिश्र वाक्य आणि हे प्रधानत्व सूचक उभयाने व्यावे आणि गौणत्व सूचक उभयाने व्यावे विद्यार्थ्यांच्याकडे तोंडपाठ करून घ्यावी. आणि त्यामध्ये गेल्या लेक्चरला मी सांगितलं होतं, म्हणून हे उभयाने व्यावे हे प्रधानत्व सूचक पण आहे आणि गौणत्व सूचक पण आहे. बघा, मग म्हणून हे प्रधानत्व सूचक केव्हा होतं आणि गौणत्व सूचक केव्हा होतं हे तुम्हाला ओळखला आलं, ओळखता आलं तर संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य हे समजेल, अन्यथा त्यामध्ये चूक 100% चूक होते प्रधान वाक्याच्या प्रकारमध्ये. म्हणून प्रधानत्व सूचक उभयाने व्यावयांचा अभ्यास करताना किंवा उभयाने व्यावयाचा अभ्यास करताना आपल्याला या शब्दाच्या जातीपासून आपल्याला काय करायचं आहे, पुढं वाक्याचे प्रकार अभ्यासायचे आहेत, हा दृष्टिकोन याचा अभ्यास करणं ही गरजेचं आहे. त्यानंतर त्यामध्ये दोन प्रकार आहेत, प्रधान सूचक आणि गौणत्व सूचक. दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणाऱ्या आपण उभया अन्वयी म्हणतो. उभया, उभया म्हणजे दोघे, अन्वयी एकत्र करणे, त्यामुळे झालं उभयान्वयी अव्यय. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण केवल प्रयोगी, केवल प्रयोगी मध्ये एकूण 10 प्रकार आहेत. ह्याच्यावरती प्रश्न कसा विचारला जातो आता या प्रश्नाचा आपण अभ्यास कसा करायचा इतकं सांगतो मी आपल्याला. तर विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी हर्ष आहे का, शोक आहे का, आश्चर्य आहे का, अनुमोदक संमती आहे, तिरस्कार दर्शक आहे का, आवेग दर्शक आहे का, मौन दर्शक आहे, संबोधन दर्शक आहे. संबोधनचा अर्थ म्हणून विद्यार्थ्यांना कळत नाही, लक्षात आलं का? संबोधनचा अर्थ कळत नाही जेव्हा हाक मारण्यासाठी जे आपण
नामाऐवजी नामाला हक मागण्यासाठी जे ऐवजी शब्द वापरतो लक्षात आलं का? त्याला संबोधन म्हणलं जातं, बोलवण्यासाठी संबोधन. आणि त्यानंतर प्रशंसादर्शक आणि विरोध दर्शक. आता प्रशंसादर्शक आणि हर्षदर्शक मधला भेद लक्षात येत नाहीये. आणि आता प्रश्न कसा विचारला जातो, वाक्य देतात अधोरेखित करतात आणि अधोरेखित शब्दाचा कोणत्या केवळ उपयोगी प्रकारामध्ये येतो असा प्रश्न विचारला जातो. त्याचे वर्तुळ काय रंग असा प्रश्न विचारला जातो. त्यामुळं इथं जो भाव आहे बोलण्याचा केवळ प्रयोगीचा अर्थच असा आहे की मनातील भाव व्यक्त करण्यासाठी, मनातील भाव व्यक्त करायचे असतात त्याला उद्गाराचे होतात. ते भाव व्यक्त करतात त्यावेळी ते 10 प्रकारचे भाव असतात. त्यामध्ये हर्ष असतो, शोक असतो, आश्चर्य असतं, अनुमोदन असतं. अनुमोदन हा शब्द आपण सूत्रसंचलन ज्यावेळी वापरला असतो, अनुमोदन याचा अर्थ संमती. अनुमोदन म्हणजे संमती. आणि हे बारकावे मुलांना सांगावे. आणि अशा पद्धतीनं मी 1 तासामध्ये शब्दाच्या जाती या घटकाचा थोडक्यात आढावा, प्रश्नाचे स्वरूप, प्रश्न कसे येतात आणि त्यामध्ये विद्यार्थी चुका कशा होतात, मार्ग शिक्षकांची भूमिका नेमकी कशी आहे इत्यादी बाबीवरती आपल्याशी चर्चा केलेली आहे. आपल्याला काही वेगळे प्रश्न किंवा आले असतील किंवा काही शंका असतील तर आपण चर्चेला आणाव्यात. या ठिकाणी मी थांबतो. शब्दात जाती या घटकावरती अगदी खूप वेगात फास्ट मी हा घटक या ठिकाणी म्हणजे चर्चा केलेली आपल्याशी. मी काय शिकवलंय असं म्हणणार नाही, फक्त अनुभव विषयात केलेत. आपण अगदी काळजीपूर्वक ऐकून घेतलात. काही जर टिपण्या काही नोंदी आपल्याजवळ असतील, काही प्रश्न असतील तर चर्चा करावी आणि त्यानंतर आपल्या लेक्चरचा आजचा समारोप करूया. सर्वांना विनंती करतो आपण बोलावे. आपल्या बोलण्यातून मलाही काहीतरी शिकता येईल, तुमच्याकडून मला काही ज्ञान घेता येईल एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण प्रश्न विचारण्यासाठी, शंका विचारण्यासाठी आपल्याला संमती देतो. कृपया कुणीही लेफ्ट होऊ नका. लेफ्ट होता त्याचा अर्थ त्यांना त्या विभागाची आवड नाही. मी स्पष्ट बोलतो, मागच्या लेक्चरला माझं लेक्चर झालं, शंका विचार असा प्रश्न केल्याबरोबर सगळेजण लेफ्ट व्हायला चालू झाले. लेफ्ट झाले याचा अर्थ त्यांना ते आवड नाहीये. मग प्रशासनानं किंवा मॅडमनी त्यांना सक्ती केली म्हणून ते लेक्चरला जॉईन झाले असा कृपया अर्थ होऊ शकतो. म्हणून मॅडमांचा समारोप आभार झाल्याचे कुणी काय होणे लेफ्ट होणे ही विनंती करतो. आणि आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करू. मॅडम बोला किंवा सर बोला. आपण अतिशय सुंदर पद्धतीने मुलं कुठं म्हणजे एकदम सविस्तर घेण्यापेक्षा फोकस करून मुलं कुठं चुकतात किंवा त्याचे उदाहरणं कसे विचारले जातात, प्रश्न कसे येतात आणि काय चूक मुलांकडून होते घाईमध्ये.